महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चंदगड तहसील कार्यालयातून ट्रक लंपास अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणात पकडला होता ट्रक एकावर गुन्हा दाखल अनधिकृतपणे वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रक चंदगड तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी गणेश लक्ष्मण रहाटे गावकामगार तलाटी मौजे तुडिये सध्या राहणार तुर्केवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली असून श्रीनाथ रघुनाथ पाटील राहणार तडशिनहाळ तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपीचा वाळूचा ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ चौदा सत्तावन्न अनधिकृतपणे वाहतूक करताना पकडण्यात आला या प्रकरणात फिर्यादी तुडे येथील तलाटी यांनी हा ट्रक कायदेशीररित्या ताब्यात घेऊन तो सील केला आणि तहसील कार्यालय चनगड येथील पार्किंगमध्ये लावून ट्रकची चावी महसूल सहाय्यक गौण खणीज यांच्याकडे दिली असं असताना यातील संशयित आरोपी याने अनाधिकृत वाळू वाहतुकीची दंडाची नोटीस काढली असताना सुद्धा दंडाची रक्कम न भरता काल रात्री चनगड येथून हा ट्रक त्यातील असल्याची तक्रार चंदगड पोलिसात देण्यात आली या प्रकरणी श्रीनाथ पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मकानदार हे करत आहेत महानकरी न्यूज साठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे